स्वागत आहे आपले वैभवीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण वेगळ्या पद्धतीने शिमला मिरचीची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ बघणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही शिमला मिरचीची भाजी बनवली तर एका भाकरीऐवजी दोन भाकरी खाणार याची खात्री आहे। पण त्याआधी तुम्ही वैभवीज रेसिपी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। या इथे मी शिमला मिरची घेतलेल्या आहेत। सर्वात आधी हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला याचा देठ आहे तो कट करायचा आहे चाकूच्या मदतीने। तर देठ काढत असताना आपल्याला गोलाकार कट करायचा आहे जेणेकरून जो शिमला मिरचीचा बंच आहे बियांचा तो देखील बाजूला निघेल। तर या पद्धतीने मी ही शिमला मिरची आहे ती कट करून घेत आहे। त्याचबरोबर देठासोबत त्याच्या बिया देखील बाजूला निघत आहेत। तर अशा पद्धतीने मी सर्व शिमला मिरच्या आहेत त्या कट करून घेत आहे। बघा या पद्धतीने आपल्याला ही शिमला मिरची आहे ती कट करून घ्यायची आहे। तर चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात। तर त्यासाठी लागणारं साहित्य बारीक चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी। अर्धा वाटी मी तीळ, त्याचबरोबर एक वाटी शेंगदाणे, कस्तुरी मेथी घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, अद्रक आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर कृती पाहूयात। तर या ठिकाणी मी एक कढई गरम केलेली आहे। यामध्ये सर्वात आधी आपल्याला पाऊण वाटी ते एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर हे शेंगदाणे आपल्याला अगदी छान असे लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत। शेंगदाणे लालसर होत आल्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला अर्धा वाटी तीळ घालायचे आहेत। बघा तीळ देखील आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ छान असे भाजत आल्यानंतर आपण शेंगदाणे आणि तीळ लगेचच कढईमधून बाजूला काढून घेणार आहोत। शेंगदाणे आणि तीळ आपल्याला अशा प्रकारे एकसारखे हलवत राहायचे आहेत जेणेकरून या पद्धतीने हे लालसर असे भाजतात। ते बाजूला काढून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच त्या कढईमध्ये बारीक चिरलेलं खोबरं घालायचं आहे। यामध्ये मी थोडंसं 2 चमचे तेल घालत आहे जेणेकरून खोबरं मस्त आपलं भाजलं जातं। तेलामुळे खोबरं लवकर भाजलं जातं, त्याचबरोबर त्याला कलर देखील खूप छान येतो आणि आपल्या भाजीची जी चव आहे ती वाढण्यास मदत होते। तर या पद्धतीने खोबरं देखील आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। खोबरं देखील भाजलेलं आहे ते पण आपण बाजूला काढून घेऊयात। तर आता गॅस बंद करत आहे। तर ह्या सर्व जिन्नस भाजून घेतलेल्या थंड झाल्यानंतर यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ते बारीक करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर यामध्ये मी लगेचच भाजून घेतलेलं खोबरं, अद्रक, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी देखील घातलेली आहे। आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत, त्यामध्येच मी चवीकरता मीठ घातलेलं आहे, गरम मसाला, त्याचबरोबर छोटे 2 चमचे धना पावडर घातलेले आहे, ठेवणीतला काळा मसाला घातलेला आहे, चवीनुसार कमी जास्त करा, जिरे घातलेलं आहे 1/2 चमचा, बॅडगी मिर्च पावडर घालत आहे 1.5 चमचा, त्याचबरोबर 1 चमचा हळद घातलेली आहे, चमच्याची साईज छोटीशी आहे। हे सर्व मिक्सरवरती मी छानसं बारीकसर वाटून घेतलेलं आहे। बघा अशा प्रकारची याची पूड बनलेली आहे। यामध्ये पाणी घालण्याची बिलकुलही आवश्यकता नाही, लसणामुळे याला छानसा ओलसरपणा येतो। आता हा मसाला आपल्याला या शिमला मिरचमध्ये भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर ज्या पद्धतीने आपण शिमला मिरच कट केलेली होती वरच्या बाजूने त्या ठिकाणून आपल्याला याच्यामध्ये हा मसाला आहे तो स्टफ करून घ्यायचा आहे, भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर हा मसाला बारीक केल्यानंतर याचा सुगंध तर खूप छान येतो, अगदी छान अशी टेस्ट येते आपल्या शिमला मिरचला। तर अशा पद्धतीने मी सर्व शिमला मिरचमध्ये हा मसाला जेवढा बसेल तेवढा भरून घेत आहे। तर बघा सर्व शिमला मिरचमध्ये मी हा मसाला आहे तो छान असा भरून घेतलेला आहे। तर चला तर मग आपण ही शिमला मिरच कशी फ्राय करायची ते पाहूयात। त्यासाठी बघा या कढईमध्ये मी आणखीन 2 पळ्या तेल घालत आहे। तेल थोडंसं जास्त घालायचं आहे कारण आपण या ठिकाणी पाण्याचा बिलकुलही वापर करणार नाही। तर तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपण ज्या शिमला मिरच भरून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये आपल्याला तळण्यासाठी किंवा फ्राय होण्यासाठी घालायच्या आहेत। तर सर्व शिमला मिरच मी या कढईमध्ये घालत आहे शिजण्याकरिता।
तर या ठिकाणी आपल्याला गॅस आहे तो अगदी लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एका बाजूने आपल्याला ही शिमला मिर्च छान अशी फ्राय करून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे. बघा 5 मिनिट झालेले आहेत अगदी लो गॅसवरती. तर एका बाजूने ही शिमला मिरची आपली भाजलेली आहे, फ्राय झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूने आपल्याला ही शिमला मिरची अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला ही छान अशी मऊसर शिजवून घ्यायची आहे. पुन्हा झाकण ठेवलेलं आहे. तर पुन्हा मी 5 मिनिट ही शिमला मिर्च दुसऱ्या बाजूने देखील छान अशी फ्राय करून घेतलेली आहे. तर बघा या ठिकाणी आपली शिमला मिर्च खाण्यासाठी तयार आहे. मी या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे. शिमला मिर्च देखील खूप छान अशी शिजलेली आहे. अगदी छान अशी मसालेदार आपली या ठिकाणी शिमला मिरची भाजी तयार आहे. तुम्ही देखील या पद्धतीने ही शिमला मिरची भाजी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ.